नमस्कार। आज आपल्याला करायचं आहे गोपी तोडा। यासाठी आपल्याला लागणार आहे 4 नंबर मोती, नायलन धागा ज्वेलरी मेकिंगचा, स्टिक फास्ट ग्लू, सीजर आणि गोपी तोड्याचा बेस। आता आपण पाहणार आहोत गोपी तोडा कसा तयार करायचा। आपण सुईमध्ये साधारण 1 मीटर लांब डबल धागा ओवायचा आहे। इथे गाठ मारायची आहे, रेग्युलर गाठ। आणि हा जो आपला गोपी तोडा आहे त्याचे 2 पार्ट असतात। हा जेव्हा आपण स्क्रू बाहेर काढतो तेव्हा हा पहा, हा एक छोटा पार्ट असतो आणि हा मोठा असतो। मग जिथे स्क्रू असतो तिथे आपला धागा येता का म्हणे, मग यासाठी जेव्हा तुम्ही इथून स्टार्ट करता तेव्हा इथे गाठ मारायची आहे आणि पुन्हा स्क्रूच्या पुढच्या रिंगला गाठ मारून शेवटी या रिंगला गाठ मारायची आहे। हे करण्यासाठी आपण सुरुवातीला हा जो ही जी उभी रिंग आहे त्यामध्ये सुई घालायची आहे आणि त्यामध्ये एक मोती ओवायचा आहे। सुईमध्ये आपल्याला 4 नंबरचा मोती ओवायचा आहे आणि जिथून सुई बाहेर आली तिथेच परत खाली घालायची आहे। हळूहळू धागा ओढायचा आहे। धागा लांब असतो, गुरफटण्याची शक्यता असते, त्यामुळे धागा हळूहळू ओढायचा आहे या पद्धतीने। आणि ही जी खालची गाठ असते त्या गाठीच्या मध्ये 2 धाग्याच्या मध्ये सुई घालायची आहे। ही पहा, 2 धाग्यांच्या मध्ये सुई घालायची आहे आणि घट्ट धागा ओढायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता इथे धागा घट्ट ओढायचा आहे। मग हा गाठीचा धागा आणि हा आपला मोठा धागा एकत्र चिकटवायचा आहे स्टिक फास्ट ग्लूने। स्टिक फास्ट ग्लूने चिकटवायचा आहे जेणेकरून गाठ सुटणार नाही। स्टिक फास्ट ग्लू लावल्यावर दोन्ही धागे एकत्र चिकटवायचे आहेत या पद्धतीने, जेणेकरून ग्लू दिसणार नाही आपल्याला लावलेला आणि गाठ देखील सुटणार नाही। यानंतर ही जी पुढची 8वी रिंग आहे त्यामध्ये सुई घालायची आहे। हळूहळू सुई ओढायची आहे आणि सुईमध्ये 1 मणी ओवायचा आहे। इथे हा वरचा मणी फिक्स झाला, आता या साईडचा मणी आपल्याला फिक्स करायचा आहे। आपला दुसरा मणी ओवल्यावर ज्या रिंगमधून आपण सुई बाहेर काढली आहे त्याच रिंगमध्ये परत पाटी घालायची आहे, म्हणजे हा मणी इकडच्या साईडला फिक्स बसला। हा दुसरा मणी आपला फिक्स बसतो या पद्धतीने। हा पहा, आता डाव्या साईडचा मणी फिक्स बसवण्यासाठी पुन्हा इथे 4 नंबरचा एक मोती घालायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता हा मणी इथे फिक्स बसला आपला। प्रत्येक वेळी धागा घट्ट ओढून ठेवायचा आहे आणि इथला मणी घातल्यावर पुन्हा या मण्याच्याच रिंगमध्ये पाटी यायचं आहे। जो आडवा धागा आहे तिथेच आपण परत पाटी येणार आहोत आणि हा धागा घट्ट ओढून घेणार आहोत। प्रत्येक वेळी हा धागा हातात धरूनच ठेवायचा आहे जेणेकरून मणी सैल पडणार नाही। आणि यानंतर पुन्हा ही जी उभी रिंग दिसते आहे ही पहा, यामध्ये सुई घालायची आहे आणि इथे पुन्हा आपल्याला 4 नंबर मोती ओवायचा आहे। इथे तुम्ही 3 नंबरचे मोती ओवला नाजूक तरी खूप सुंदर दिसतात, पण या बांगडीवरचा जो सेट आहे, हार आहे, शाही हार, तो मोठ्या मण्यांचा आहे, म्हणून इथे मी 4 नंबरचा मोठा मणी यूज करत आहे। हा पहा, इथे आपण हा पहिला मणी ओवल्यानंतर त्याच रिंगमध्ये परत सुई घालायची आहे। असे 3-3 मणी 3 रिंगमध्ये घालत जायचे आहेत आणि हळूहळू धागा ओढायचा आहे। असे खूप सुंदर गोफ तयार होतो। इथे आपण या मोतीसारखा पहिला मोती बसवला,
त्यानंतर पुन्हा आडव्या रिंग मध्ये सुई घालायची आहे आणि एक मोती ओवायचा आहे। इथे हा मोती ओवल्यानंतर पुन्हा त्याच रिंग मधून सुई बाहेर काढायची आहे, जेणेकरून इथे हा मोती घट्ट बसेल, हळूहळू धागा ओढायचा आहे या पद्धतीने। पुन्हा या साइडला एक मोती सुई मध्ये ओवायचा आहे। हा बघा, या साइडचा एक मोती ओवल्यावर पुन्हा तिथूनच सुई बाहेर काढायची आहे, पाठीमागे घ्यायची आहे, हळूहळू धागा ओढायचा आहे, जेणेकरून हा तिसरा मोती आपला घट्ट बसेल। प्रत्येक वेळी धागा ओढून घ्यायचा आहे या पद्धतीने। हा धागा धरून ठेवायचा आहे हातामध्ये आणि इथूनच आपल्याला सुई, ही जी उभी रिंग आहे यामध्ये सुई घालायची आहे या पद्धतीने। उभी रिंग आहे त्यामधून सुई बाहेर काढायची आहे हळूहळू ओढून, आणि पुन्हा इथे जसा हा मोती बसवले दोन, तसा उभा मोती बसवायचा आहे। ही लाईन आपल्याला या स्क्रूपर्यंत पूर्ण करायची आहे आणि इथे गाठ मारायची आहे। इथे आपण या स्क्रूजवळ आलो आहोत, इथे आपल्याला गाठ मारायची आहे। त्यासाठी शेवटचे हे तीन मणी घालायचे आहे। तुम्हाला शेवटची गाठ कशी मारायची बांगडीची ती दाखवते। इथे आपण शेवटचा मोती ओवला आहे, ज्या रिंगमधून सुई बाहेर आली त्याच रिंगमध्ये परत घातला आहे आणि घट्ट धागा ओढला आहे। यानंतर खाली यायचं आहे, रिंग सुई अपोजिट साईडला टाकायची आहे आणि जशी गेली होती रिंग दोन धाग्यांच्या मधून बाहेर काढायची आहे। त्याच रिंगमध्ये दोन धाग्यांच्या मधून सुई बाहेर काढायची आहे या पद्धतीने, आणि हळूहळू घट्ट धागा ओढायचा आहे। त्या गाठीला इथे स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे। नायलनचा धागा असतो, गाठ सुटण्याची शक्यता असते, ती गाठ सुटू नये म्हणून गाठीवर आणि जरासा धाग्यावर, गाठीला आणि पुढे धाग्याला थोडासा ग्लू लावायचा आहे, जेणेकरून गाठ सुटणार नाही। आणि पुन्हा पुढच्या मण्यांमधून घट्ट धागा ओढून घेतल्यावर दोन ते तीन मण्यांमधून सुई तशीच पाटी फिरवायची आहे, जेणेकरून ग्लू लावलेला धागा मण्यांच्या आतमध्ये जाईल आणि आतमध्ये चिकटला जाईल या पद्धतीने। पुन्हा आपल्याला पुढच्या रिंगमध्ये सुई घालायची आहे, हळूहळू धागा ओढायचा आहे घट्ट, या मण्यामध्ये घालून पुन्हा रिंग पाटी काढायची आहे, सुई पाटी काढायची आहे रिंगमधून, घट्ट धागा ओढायचा आहे। या बँगलसाठी प्रत्येक वेळी धागा घट्ट ओढणं महत्त्वाचं आहे, नाही तर मणी सैल पडू शकतात। हे पहा या पद्धतीने, आणि हा जो मणी आहे त्याच्यामधून देखील धागा ओवायचा आहे आणि इथे धागा कट करायचा आहे। हा धागा इथे कट करायचा, तो मण्यामध्ये जातो, दिसण्यात येत नाही। या पद्धतीने सुंदर गोफ तयार होतो, गोपीतोडा आपला हा तयार झाला आहे। इथे तुम्ही पाहू शकता, पहिला मी हा अर्धा भाग तयार करून घेतला आहे आणि इथे गाठ मारली आहे। यानंतर इथे परत दुसरा धागा अटॅच करून इथे जॉईंट करायचा आहे। या पद्धतीने हा सुंदर गोपीतोडा आपला तयार। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। थँक्यू।